परवा आपला जाहीरनामा जाहीर घोषित झाला. या शपथनाम्यामध्ये आपण दिलंय की गॅस सिलेंडरच्या किमती या पुन्हा 500 रुपयावर आणतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार, या संदर्भातली कुठलीही चर्चा महायुतीचे उमेदवार करत नाहीत. पण फक्त मी माझं माझ्यासाठी एवढाच अजेंडा असतो. सुरुवातीला त्यांनी सांगितलं जालिंदर शेठ बदला घ्यायचा, नंतर बाजीराव शेठ सांगितलं का त्यांची शेवटची निवडणूक आहे. मायबाप मतदारांनी विचारलं अहो तुमची पहिली निवडणूक आहे का शेवटची निवडणूक आहे, यांनी आमच्या कांद्याला भाव मिळणार आहे का ते आधी सांगा, यांनी आमच्या सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का हे आम्हाला सांगा. आणि मग शेवटी आता काल काहीतरी त्यांनी विधान केलं म्हणे की मैदानात दोडवणार. खर तर काल उमेदवारी अर्जाची वैधता होती. आपण दिलखुलासपणे सांगितलं होतं कुठलीही आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची नाही. असं असताना जेव्हा समोरच्या उमेदवारांना पराभव दिसायला लागला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा प्रयत्न करण्यात आला. अपक्ष उमेदवारांकडून 4-4 वकील लावून ही ऑब्जेक्शन घेण्यात आली. आणि मला एकाने सांगितलं, एका कट्टर शिवसैनिकाने सांगितलं, काही लोक गद्दार हे माहिती होतं पण एवढे एकड असतील असं वाटतं. जिथे विरोधी उमेदवारांची सभा असते तिथलं सुनील भाऊ तिथले तिथली मेंढरं आणि बकऱ्या मौन व्रत बाळगतात. मौन व्रत मेंढ्या आणि बकरं वाळगतात याचं कारण असं असतं का त्या म्हणतात की विरोधी पक्षातला उमेदवार महायुतीचा उमेदवार इथे येणार आहे, आम्हाला म्या 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 करायची गरजच पडत नाही. तेच सगळं मी माझं माझ्यासाठी हीच गोष्ट चालू राहते. माझी त्यांना विनंती आहे, देशाची निवड आपण देशाच्या प्रश्नांविषयी. काल जुन्नर तालुक्यामध्ये आपण होतात, जुन्नर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. या गोष्टी सांगत असताना याव निधी आणला जाईल त्याव निधी आणला जाईल या गोष्टी सांगितल्या जातील. महत्वाचा प्रश्न महायुतीच्या प्रत्येक नेत्याने या प्रश्नाचं आधी उत्तर दिलं पाहिजे की आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादली, आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताकात माती कालवली, पण गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 2000 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळण गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं हे जर करायचं असेल तर मग मतं आमच्याकडे मागण्यापेक्षा गुजरातलाच मागायला गेलात तर जास्त बरं. हा महत्वाचा मुद्दा आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही विनंती, देशाच्या लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम हे सातत्यानं केलं जातं. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. आणि हे लढत असताना तुमच्या प्रत्येकाची साथ ही तितकीच गरजेची आहे. आणि आपल्या लेकराला जर खाद्या उचलून घेतलं तर जगाला ते मोठं दिसतंय. त्या पद्धतीनं शिवजन्मभूमीचा अभिमान आणि स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर 5 वर्षात झुकू दिला नाही, तो तसाच गरजत राहील. फक्त तुमच्या माध्यमातून जसं सत्यशील दादांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोहोचू द्या. आणि हे चिन्ह पोहोचून 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठी शोभ करा एवढीच मागणी करतो. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.